चोरा मेरे मज पम डकण वेर मन सिखा पदंग समाधियामी चोरा मेरे मज पम डकण वेर मन सिखा पदंग समाधियामी। सभी सम्मानित साथियों को जय भीम नमो बुद्धाय। पहले तो मैं ये जो काम चल रहा है इसकी बहुत सराहना करता हूँ बहुत दिल से, और सब जो टीम वी द पीपल है, वी द पीपल को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हमारे जो मेंटर सर जी है सुधीर राज सिंह और सभी सम्मानित साथी सीनियर सिटीजन्स, कुछ कुछ लोग बहुत मीठे बोलते हैं, कुछ बहुत कड़क है, कुछ बहुत बोलने में मिठास उनके रहती है, उसमें यूवी सिंह जी है, करमवीर बौद्ध जी है, और बबली हीरा मैडम, कंचन लता मैडम जी, गीता गोरिया मैडम जी, बहुत सारे साथी ऐसे हैं कि हम सब दिल से सुनते हैं। मुझे आदेश मिला है कंसेप्ट मराठी में रखो, तो मैं अभी मराठी में बोलने जा रहा हूँ। सभी साथियों को जय भीम नमो बुद्धाय। माझ्या जीवनाचे आदर्श म्हणजे चार्वाक महाराजा बळी, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त मौर्य, महाराजा बिंदुसार, अशोक, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, पेरियार स्वामी नायकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, माता रमाई, बिरसा मुंडा, तमाम बहुजन, संत व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार मानतो। मित्र हो, आमची आजची जी स्थिती आहे ती वर सांगितलेल्या सर्व महापुरुषांचा अथक प्रयत्नामुळे आजची स्थिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। तरी पण आम्ही पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं नाही, स्वातंत्र्य मिळून 70-72-75 वर्ष झालेली आहेत आणि एक एक संविधानिक संस्था ह्या नष्ट होत आहेत किंवा त्याच्यामध्ये फेरफार केली जात आहे। आमचं स्वातंत्र्य शिक्षणाचं असेल, त्यानंतर आरोग्याचं असेल, त्यानंतर चांगल्या राहणीमानाचं असेल, हे सगळे स्वातंत्र्य एक एक हिरावून घेतले जात आहेत। याला ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन, त्यानंतर कॅपिटलिझम, हे सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत। तर आम्हाला पुन्हा पुन्हा आमच्या महापुरुषांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचे विचार आम्ही अंमलात आणले पाहिजे। आज जे 300-400 लोक रोज जुटतात, ते खरोखर खूप डेडिकेशन त्यांचं आहे, खूप त्याग त्यांचा आहे। काही काही लोक रात्री 2:30-3 वाजेपर्यंत जागतात आणि पुन्हा सकाळी दररोजच्या तयार काही पण होते। तर आम्हाला फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार स्वामी, रामस्वामी नायकर, शिवाजी महाराज, संत रविदास, संत तुकोबाराय, ह्या सगळ्यांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि सगळ्यांचा विचार एकच आहे की समाजाचं भलं आम्हाला करायचंय, बहुजन समाजाची प्रगती करायची। महात्मा फुले ज्यांनी शाळा पहिल्यांदा सुरू केली, स्त्रियांसाठी सुरू केली, आज त्या सर्व स्त्रिया शिकलेल्या आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या पदावर त्या कार्यरत आहेत। पण आजच्या स्त्रियांची स्थिती आम्ही जर तपासली तर आम्ही आपल्या कौटुंबिक समस्या सोडवण्यात मजबूर आहोत आणि इथला इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना गुलाम बनवून पाहत आहे। सगळे लोक टीव्ही वेगवेगळ्या सिरियल्स याच्यावर दररोज बिझी असत आहेत आणि त्या सिरियल मध्ये काय होणार आहे याच्याविषयी उत्सुक असत आहेत। त्याबरोबरच आमच्याकडं सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आमच्याकडे आहेत, मोबाईल आहेत, टीव्ही आहे,
मोबाईल मध्ये चालणारे जे गेम आहेत ब्लू व्हेल आणि पबजी यांना आमची पिढी अडिक्शन त्यांना होत आहे. मुलं हिंसक बनत आहेत, त्यांच्याकडून जर मोबाईल जर घेतला तर ते रागावतात चिडतात. तर आमच्या सर्व आता जे जेवढे जागृत आहेत चौखंडे आहेत चौखंड आहेत किंवा सजग लोक आहेत, कारण भगवान बुद्धाने आम्हाला संदेश दिलेला आहे किंवा सजग राहा चौखंड राहा आणि सर्व आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारमिता पंचशील यांचं आचरण करा, त्याच्या त्या मार्गाने चाला आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करा. कुठली अंधश्रद्धा पाळू नका, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांना तिलांजली द्या. कोणती अंधश्रद्धा आम्ही पाळायला नाही पाहिजे, कारण सगळी प्रगतीचा हत्यार एकच आहे ते म्हणजे शिक्षण. शिक्षण सगळ्या आमच्या समस्यावर एक रामबाण उपाय आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. ते म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जे पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचा सगळ्यात मोठा महामंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही बहुजन इतके हुशार आहोत, इतके शिकलेले आहोत, खूप शिकलेले आहोत, पण आम्ही बहुजन आपसात एकमेकांचा द्वेष करतो, हेवा करतो, एकमेकांशी तिरस्कारानं पाहतो. आमच्यात माणसाची प्रगती आम्हाला पावली जात नाही. तर या गोष्टी आम्ही टाळल्या पाहिजे. आणि जे समन संघाचं काम चालू आहे एकजूट करायचं, आमच्या माणसांना समजून घेणं, त्यांना विचार सांगणं, वाचन लेखन करणं, चिंतन मनन करणं, पुस्तकं लिहिणं, कथा कादंबऱ्या लिहिणं, त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जास्त आपली जास्त कल्पना विलास न करता त्याला विज्ञान तंत्रज्ञान आणि आमच्या महापुरुषांच्या विचारांची जोड असली पाहिजे. भगवान बुद्ध किंवा डॉक्टर आंबेडकर ते म्हणतात किंवा मी म्हणलेलं आहे म्हणून तुम्ही स्वीकारू नका, तर तुम्ही त्याला तर्क वापरा, कार्यकारण भाव वापरा. कार्यकारण भाव म्हणजे देअर इज कॉज देअर इज इफेक्ट, इट इज द बिग लॉ ऑफ सायन्स. देअर इज कॉज देअर इज इफेक्ट, नो कॉज नो इफेक्ट. आणि कोणी सांगितलं म्हणून ते खरं आहे असं न मानता आम्ही त्याला तर्कबुद्धीनं चेक केलं पाहिजे, तपासलं पाहिजे, पुरावे तपासले पाहिजे, त्यानंतरच ते खरं आहे. खरं असेल तर खरं समजलं पाहिजे, खोटं असेल तर खोटं समजलं पाहिजे. खूप शिक्षण घेतलं पाहिजे. आज आम्हाला जीवनामध्ये कोण तारत आहे तर फक्त एकमेव शिक्षण तारत आहे. शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आमच्या सगळ्यात महत्वाचे प्रश्न कोणते आहेत तर रोजगार, त्यानंतर शिक्षण, रोजगार हे आमचे महत्वाचे प्रश्न आहेत, ते आम्हाला कळायला पाहिजेत. आणि आतापर्यंत आम्ही ज्या काही वाचन करतो, इतर वाचन करतो, कथा कादंबऱ्या वाचतो किंवा टी व्ही सिरियल्स पाहतो, याच्यामध्ये आमचे नायक दिसत नाहीत. आमच्या चळवळीत आम्हाला मार्गदर्शन करणारे लोक दिसत नाही. काही लोकच फक्त जागृतपणे टी व्ही सिरियल्स मध्ये किंवा मुव्हीज मध्ये कधीतरी बाबासाहेबांचा फोटो दाखवतात. नागराज मंजुळे यांचं नाव घ्यावं लागेल की त्यांनी खूप धाडस केलंय की सगळीकडे सैराट वगैरे मूवीमध्ये स्टार्ट होताना किंवा मध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसतो. हॅलो. हा सरजी, टाइम खतम हो गया सरजी? आप बोलिए बोलिए बोलिए, कोई और बीच में ऐसे ही बोल रहे, बोले. थैंक यू सरजी, थैंक यू. शॉर्ट करें, ब्रीफ करें थोड़ा. तो सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे आम्हाला एकजूट व्हायचंय आणि एकजूट होऊन सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र विचार करून समाजाला पुढे न्यायचं, समाजाच्या सगळ्या समस्या आम्हाला सोडवायच्या. आमचा प्रचार प्रसार पथक असलं पाहिजे, रॅपिड हेल्प पथक असलं पाहिजे. सगळ्या मुलांना सगळ्या प्रकारची मदत मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. जर परिस्थिती जर योग्य नसेल तर गरीब मुलांची मुलींची लग्न सुद्धा आमच्या पथकानं पथकातल्या म्हणजे दानशूर लोकांनी ती केली पाहिजे. बऱ्याच वेळा आमचा समन संघ जो आहे तो पैसे एक्सेप्ट करत नाही, पण कोणत्याही प्रकारची मदत डायरेक्टली आम्ही करू शकतो. तशी ती आपण केली पाहिजे, एकमेकांना एकजूट राहिलं पाहिजे. आणि सगळे SC ST OBC आणि मायनॉरिटीज आम्ही सगळे सख्खे भाऊ आहोत, सख्खे भाऊ आहोत ही संकल्पना आमच्यामध्ये रुजली पाहिजे.
कारण 6743 ज्या काही जाती आहेत त्या बाबासाहेबांनी फक्त 3 मध्ये त्या इन्व्हॉल्व केलेल्या आहेत, 3 मध्ये त्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीज हे सगळे आमचे मूल निवासी आहेत, आमचे बांधव आहेत, सख्खे भाऊ आहेत. त्यामुळं 6743 ह्या जाती आम्हाला नको आहे, फक्त सगळे मूल निवासी एससी एसटी ओबीसी भाऊ भाऊ आहोत, बंधू भगिनी आहोत, हे सगळं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आजची जी काय ही 8-10 महिन्यापासून हे लोक जागत आहेत, 8-10 महिन्यापासून ते कधी झोपतायत पत्ता नाही, आणि दररोज याच्यावर झूम मीटिंग वर ते असतात आणि संपूर्ण देशभरातील लोकांना मार्गदर्शन करतात. एकदाच मी पाहतो की कलकत्त्याहून माणूस बोलतो, महाराष्ट्रातून बोलतो, युपी बिहार मधून बोलतो, दिल्लीतून माणूस बोलतो, आणि हे सगळे बोलत असताना आम्हाला आमच्या घरचे असल्यासारखे वाटतात. आम्ही फोन सुद्धा करतो सुधीरराज सिंग सरांना, युवी सिंग सरांना, त्यानंतर योगेंद्रजी हे आमचे जुने फेसबुकचे मित्र आहेत. तर असा आज ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात भेटतो बोलतो आणि वा महामानवांचे विचार आता आम्ही शिकलो. आज आमचा माणूस काय करतो आहे तर आपल्या आपल्या कौटुंबिक समस्या काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, आम्ही आमच्या साडी माडी आणि गाडी ह्या 3 गोष्टीमध्ये मजगूल आहोत. किंवा घरच्या लोकांसाठी भरपूर साड्या, राहण्यासाठी माडी बंगला वगैरे, आणि गाडी 2-व्हीलर 4-व्हीलर याच्यावरच आम्ही समाधान मानत आहोत. पण बाबासाहेब म्हणले होते आग्रा मुक्कामी, मुझे इन पढे लिखो लोगों ने धोखा दिया है. तो अभी ये 400 लोग जो जुट रहे हैं रोज और जो साथी जुट रहे हैं ये धोखा देने वाले में से नहीं है, ये बहुत ही ईमानदार है. माननीय कांशीराम जी बोलते थे कि मुझे एक बहुत बड़ी बीमारी है. कौन सी बीमारी है? तो सामाजिक ईमानदारी की बीमारी है. जो महापुरुषों ने जो काम किया है वो काम आगे चलाने की बीमारी मुझे लगी है, ऐसा कांशीराम जी बोलते थे. और ये ईमानदारी बहुत थोड़ी थोड़ी लगनी चाहिए और आखिरी दम तक टिकनी चाहिए. देखो ऐसा कोई आदमी नहीं है जो बोलता है कि मुझे ये बीमारी होनी चाहिए, सामाजिक ईमानदारी की बीमारी होनी चाहिए, ऐसा माननीय कांशीराम जी बोलते थे. और बाबा साहब का जो कारवा है वो बोलते थे, ये कारवा बाबा साहब बोलते थे, मैंने बहुत कष्ट सहकर बहुत परिश्रम कर ये कारवा यहाँ तक लाया है, इसे आगे ले जा सकते हो तो ले जाओ, नहीं ले जा सकते हो तो पीछे मत खींचो, जहां है वहीं रहने दो. अशा प्रकारे बाबासाहेबांचे विचार, फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार, पेरियर रामस्वामींचे विचार, जगद्गुरु तुकोबाराय, भगवान बुद्ध आणि सगळ्या महापुरुष संत रहिदास महाराज, ह्या सर्व संत महात्म्यांचे विचार एकतेचा आहे, समानतेचा विचार आहे, बहुजनांच्या विकासाचा विचार आहे, आणि आमच्या सगळ्या बहुजनांना पुढे नेण्याचा विचार आहे. सगळे बहुजन म्हणजे पुन्हा समजून घेतलं पाहिजे की एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीज हे सगळे 6743 जातीमधले फक्त 4 ग्रुप मध्ये पाडले आहे, एससीज एसटीज ओबीसीज आणि मायनॉरिटीज. आणि आम्ही सगळे भाऊ आहोत, सगळा आमचा डीएनए वगैरे जुळतो. ज्या लोकांचा जुळत नाहीये ते लोक आमचे नाहीत, किंवा बाकी हे 4 ग्रुप सोडून आमचे लोक नाहीत. तर ह्या सगळ्यांचा भला आम्ही पाहिलं पाहिजे, रॅपिड हेल्प पथक आमचे असली पाहिजे. त्यानंतर सगळ्या संत महापुरुषांचे विचार प्रचार प्रसाराचे पथक असले पाहिजे, रॅपिड ऍक्शन फोर्स असले पाहिजे, रॅपिड हेल्प फोर्स असले पाहिजेत. आपले आमचे शत्रू आणि मित्र आम्ही ओळखले पाहिजेत, त्याबरोबरच मित्रापासून सावध राहिलं पाहिजे. आम्ही किती प्रगती करत आहोत तरी पण प्रतिगामी प्रतिक्रांतीवादी आमच्या मागावर आहेत आणि आमची केलेली प्रगती कशी नष्ट करता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत. तर आम्ही सगळे चौकंड राहिलं पाहिजे, सगळे सजग राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे, आणि बहुजन समाजाचा विकासाचा विचार, शिक्षणाचा विचार, आरोग्याचा विचार, चांगल्या राहणीमानाचा विचार आम्ही सतत केला पाहिजे, सगळ्यांना पुढे नेलं पाहिजे, सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे. जुडेंगे जितेंगे, जितेंगे जुडेंगे, जब जब जुडेंगे, जब जब जीतेंगे, जितना जुड़ेंगे, जब जब जीते, जब जब जुटे है, तो हमें जुटना है, जुड़ना है और जीतना है. जय भीम, नमो बुद्धाय. सभी साथियों को बहुत बहुत साधुवाद, धन्यवाद.
मेरा कंसेप्ट खत्म होगा। थैंक यू। आप सभी से ये निवेदन है कि अगर आपको ये वीडियो अच्छी लगती है या बाकी वीडियो अच्छी लगी हैं और आपको लगता है कि धम्म की वीडियो किसी को और मिलनी चाहिए या किसी को गिफ्ट में भेजनी चाहिए या किसी भाषा में कन्वर्ट करके आगे बढ़ानी चाहिए या प्रिंट में किताब में छापनी चाहिए या इसकी जो ऑडियो है उसे निकाल के भेजना चाहिए या इसका किसी पार्ट को इस्तेमाल करना चाहिए, तो आपको लिबर्टी है, आपको छूट है, ये सभी कॉपीराइट फ्री हैं। आप अपने फेसबुक पे, अपने पेज पे, अपने ट्विटर पे या अपने हैंडल पे या लिंक को कहीं भी शेयर कर सकते हैं, कहीं भी चला सकते हैं, आप यूट्यूब पे भी चला सकते हैं, अपने नाम से चला सकते हैं। इसके लिए इजाज़त लेने की या परमिशन लेने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं है। आप इसको अपना मान के चलाएँ क्योंकि धम्म सबका है। हम जो बताते हैं वो भगवान बुद्ध का है या महापुरुषों का है, उन्हीं की बात को सरल भाषा में बताते हैं। हमारा सिर्फ इतना राइट है इस पे कि हम इसको लोड कर देते हैं, बाकी सारी ये पूंजी आपकी है। धन्यवाद। Sangam Sarnam Garchami.